तर आपल्याला एक माहिती दिलेली आहे, म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष झाडं लावलेली आहेत. ओके, तर ती जी झाडं लावलेली आहेत ती झाडं बाबा एका प्रत्येक विद्यार्थ्यांनी लावली आहेत. कोणी 3 लावलेत, कोणी 5 लावलेत, कोणी 7 लावलेत. ओके, तर ती जी झाडं लावलेली आहेत ती झाडं आपल्याला या सारणीमध्ये फिल करायचं. म्हणजे 3 झाडं किती विद्यार्थ्यांनी लावली, 4 झाडं किती विद्यार्थ्यांनी लावली, 5 किती विद्यार्थ्यांनी लावली, 6 झाडं किती विद्यार्थ्यांनी लावली, आणि मग एकूण किती झाडं झाली वगैरे, अशा प्रकारे आपल्याला या सारणीमध्ये यांना बसवायचे. ओके, म्हणजे ही जी माहिती जी दिलेली आहे आपल्याला, ती माहिती जी आपण गोळा केलेली आहे, त्या माहितीचं आपल्याला अशा प्रकारे या सारणीमध्ये आपल्याला काय करायचं, त्या माहितीची वारंवारता काढायची. ओके, मग ते काढत असताना ताळ्यांच्या खुणा करून आपण वारंवारता काढतो. तर पहा, सुरुवातीला 3 आहे, म्हणजे 3 जे आहे ते कुठे येणार, इथे 3 आहेत आपल्याकडे. आता या वारंवारता साधलेली सारणीला अवर्गीकृत वारंवारता सारणी म्हणतात, म्हणजे वर्ग केलेले नाही आहेत, फक्त एकच संख्या जी आहे तिची वारंवारता आपल्याला काढायची आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल एका संख्येची वारंवारता काढायची आहे, म्हणून याला आपण म्हणतो वर्गीकृत अवर्गीकृत. आता 3 मग आपण काय करणार, इथे खूण करणार, बरोबर. कुठे 10 करायचे, तर सुरुवातीला 3 इथे. ओके, यानंतर 5, ओके, नंतर 7, म्हणजे परीक्षेला प्रश्न आला तर इथे कट करायची, इथे एक रेष मारायची, बरोबर. म्हणजे काय की जमलिंग नको, म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला. यानंतर 6 कट केले, बाबा इथे 6 घेतले, 4 इथे 4, 3 इथं 3, 5 इथे 5, 4 परत 4 कडे कोण केले, 3 परत 3, 5 इथे आहे, 4 कुठे गेले, 4 इथे, 7 7, 5 कुठे गेले, 5 इथे आहे, 5, 3 3, 6 कुठे गेले, इथे 6, परत 1 6, नंतर 5. आता 5 ला लाईन मारता येते, 4 आहेत. पाचवी जेव्हा मारतो तेव्हा तुम्ही 5चा एक गट्टा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे एक लाईन मार, आठवी रेष मारायची, म्हणजे हा 5चा गट्टा, म्हणजे नंतर कॅल्क्युलेशन करायला सोपं पडतं. यानंतर किती आहे बाबा, 3 आहेत, परत 4 नंतर 5वी रेष आपली 4 आहे, 4, ओके, नंतर 5 आहेत, 5, 7 7, 3 3, 5 5, 6 6, 4 एक आली रे, परत 4, परत 3, 5 5, 6 6, 6 6, 4 कुठे गेले, इथे, 3 3, 5 5, ओके, 7 7, 3 3, 4 4, 5 ही आठवी लाईन बाकी. ओके, नंतर 7 7 हा 7 7, नंतर 6 6, 4 4, 3 3, 5 कुठे, इथे, परत 4 आहे, कुठे गेले, 4 इथे आले, मग परत 4 आहेत, ओके, आणि मग किती बाबा, 7 आहे. ओके, मग अशा प्रकारे आपण या ताळ्यांच्या खुणा दाखवल्यानंतर यांची बेरीज करायची. 3 हे 5 आणि 5 10, 5 आणि 5 10 आणि 1 11, 5 आणि 5 10 आणि 1 11, 6 आणि 2 7, परत 5 आणि 1 किती झाले, सॉरी 5 आणि 2 7 आणि 5 आणि 1 झाले 6 झाले. ओके, मग आता या सर्वांची जी बेरीज करायची आपल्याला, तर यांची बेरीज किती येईल, 10 आणि 11 21, 22 32, 32 आणि 7 39 आणि 5 45, ठीक आहे. पुढचं पण घेऊन, तर यानंतर पायची किंमत दिली आपल्याला, एवढी मोठी दिली पायची किंमत. ऍक्च्युली पाय जो आहे ती अपरिमेय संख्या आहे, आणि जर तुम्ही पाय म्हणजे किती, 22/7, बरोबर. पायची किंमत किती असते आपल्याकडे, 22/7 सुद्धा असते. साताने जर तुम्ही 22 भाग लावत गेलात तर तुम्ही भाग लावत लावत खूप लांब पर्यंत जाल, दशांश चिन्हानंतर अनंत पर्यंत संख्या येतील, खूप साऱ्या संख्या येतील, म्हणजे पूर्णपणे भाग जाऊ शकणार नाही हा. म्हणून ती काय आहे, अपरिमेय संख्या आहे, आणि ती अनेक अनंत दशांश स्थळांपर्यंत पुढे जाऊ शकते. आपण फक्त काय आतापर्यंत 3.14 बघत आलेलो आहोत, पण 3.14 च्या पुढे सुद्धा 15 92 35 वगैरे खूप लांब पर्यंत जाणार आहे तो कार्यक्रम.
तर आता आपल्याला काय करायचंय की हे जे पॉइंट नंतरच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत दशांश नंतरच्या त्या संख्या ज्या आहेत ते जे अंक आहेत आपल्याला ते या सारणीमध्ये आपल्याला बसवायचे. त्या अंकांची आपल्याला वारंवारता वितरण सारणी तयार करायची. बरं का? मग ती तयार करताना आपण याच प्रमाणे आपण करूयात सुरुवात. हा तर आता आपण याची वारंवारता वितरण सारणी तयार करत असताना हा एक इथे एक यानंतर चार चार परत एक एक पाच पाच नऊ कुठे गेला नऊ इथे नऊ यानंतर दोन दोन सहा सहा पाच पाच तीन तीन नंतर परत पाच आहेत इथे पाच बरं का नंतर आठ कुठे गेले आठ इथे आले नऊ नऊ. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. इथं रेषा मारत जर आपण इथं काउंटिंग केली थोड्या वेळा थांबलं तरी आपल्याला पुढे बरोबर पुढच्या टायमाला रेषा मारता येऊ शकतात त्याच्या. यानंतर सात पुन्हा सात नऊ परत नऊ तीन तीन दोन दोन तीन तीन आठ आठ चार कुठे गेले चार इथे परत सहा सहा दोन दोन सहा सहा चार चार तीन तीन नंतर परत तीन आहे तीनला आपण आडवी रेष मारली चार नंतर एक पाच झाला आठ आठ तीन कुठे गेले तीन तीन यानंतर परत दोन आहेत दोन सात कुठे गेले सात सात नऊ सर्वात खाली नऊ परत पाच पाच शून्य शून्य दोन दोन आठ आठ परत आठ आहेत आठ चार चार एक एक नऊ नऊ सात सात एक एक सहा सहा नऊ नऊ यानंतर तीन नऊ झाल्या नऊ नऊ झाले तर तीन आणि आपला हा तीन यानंतर परत नऊ आहे नऊ परत एकदा नऊ आला नऊ तीन तीन सात सात पाच पाच एक 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 खाली एक आणि मग शून्य आला आपल्याकडे शून्य. अशा प्रकारे ताळ्याच्या खुणा मारताना खूप बारीक लक्ष आणि कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तुमचं बरोबर ना. एक कट केला की बरोबर आता मध्ये आपल्या जरा गडबड झाली थोडीशी हा माणूस आहे होणारच आहे पण ती न होण्यासाठी तुमचं जे एकाग्र राहून तुम्हाला ते व्यवस्थित सोपा भाग आहे सोपा भाग आहे आणि हातातले मार्क जायला नको आहे. इथे किती झाले दोन इथे पाच इथे आले परत पाच पाच आणि तीन आठ हे चार परत पाच परत हे चार पाच आणि हे आठ ओके. आता यांची जी बेरीज आहे ती किती झाली पाच आणि दोन सात पाच बारा वीस चोवीस एकोणतीस ते एकोणतीस नंतर तेहतीस सदतीस बेचाळीस आणि आठ पन्नास इथं झालेली आपली बेरीज पन्नास. तर अशा प्रकारे आपण अवर्गीकृत वारंवारता सारणी तयार केलेली आहे. यानंतर आपण वर्गीकृत वारंवारता सारणी म्हणजे काय आणि ती कशी काढतात यावरती आपण करूया डिस्कशन. तोपर्यंत एवढं लिहून घ्या.